आराध्य देव श्री गणेश यानी गणेश उत्सव का 10 दिवसीय उत्सव आज से शुरू हो गया है। गणेश उत्सव के मौके पर पूरे राज्य में धूम देखने को मिल रही है। गणेश जी कई स्थानों पर आ चुके हैं और आज कहीं आएंगे भी। आज श्रद्धालु अपने प्रिय गणेश जी को घर लाकर पूजा अर्चना कर 10 दिन तक उनकी सेवा करेंगे। गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया के जय घोष में शुक्रवार को शहर में सभी घर और सार्वजनिक पंडालों में लाडले गणपति बप्पा का आगमन हुआ। कोरोना संक्रमण के कारण राज्य सरकार के नियमानुसार इस साल भी गणेश उत्सव बड़ी ही सादगी से मनाया जाएगा। शुक्रवार को हमारी टीम ने शहर के महल स्थित प्रसिद्ध चितारोली जाकर बप्पा का स्वागत देखा। घरी घरी आगमन झालेला आहे, तरी सध्या आपण महाल इथल्या चितारोळीमध्ये इथून सगळ्यातल्या सगळ्यात जास्त मूर्त्या विक्रीला येतात किंवा इथून खरेदी केल्या जातात। तुम्ही पाहू शकत असाल की इथे प्रचंड अशी गर्दी आहे, पण लोकांकडून नियमाचं पालन सुद्धा केलं जातं। पोलिसाचा तगडा बंदोबस्त इथे आहे। गणपती किंवा सार्वजनिक गणपतीच्या मूर्त्या आज इथून म्हणजे लोक घेऊन चाललेले आहे, भक्त घेऊन चाललेले आहे। घरगुती मूर्त्यांमध्ये घरून दोन किंवा तीन लोकांनी सार्वजनिक जे गणपती आहेत तिथले मंडळातले 5 ते 6 लोक असे एकंदरीत या ठिकाणी मूर्ती घ्यायला येतात आहे। काही नियमावली राज्य सरकारने यावर्षी पण लादण्यात आलेली आहे। सार्वजनिक मंडळातले जे गणपती आहेत ते 4 फुटाचे आणि घरगुती जे गणपती आहेत ते 2 फुटाचे राहणार आहेत। त्या नियमाचे कुठेतरी पालन मूर्तीकारांकडनं किंवा सार्वजनिक मंडळाकडनंही करण्यात आलेलं आहे। सध्या तुम्ही पाहू शकत आहे हा सिंह रोड आहे। या रोडवर पण प्रचंड गर्दी आहे। ढोल ताशांचे आवाज सगळीकडे चालत आहे। ढोल जे विदर्भीय भाषेत आपण म्हणतात ते संदलचे दुकान इथे लागलेले आहे, पण याला वाजवण्याला कुठेतरी बंदी आहे। पण छुपे छुपे ताना असो गणपतीचा गाजत वाजत आपल्या घरी आगमन व्हावं या मंदिरात आगमन आहे। म्हणजे काही काही ठिकाणी वाजवल्या जात्या। माझ्या मागे मी कॅमेरामॅनला आपल्याला सांगतो की इथे जो संदल मी मगाशी म्हटलं विदर्भीय भाषेत संदल त्याला म्हणतात तो वाजवला जात आहे। चारही ठिकाणी पोलीस पण आहे, तगडा बंदोबस्त आहे। आता थोड्या वेळ आली होती बॉस कोटची टीम पण सुद्धा आली होती, त्यांनी पण चाचणी केलेली आहे। बाहेरून सुद्धा पोलीस फोर्स इथे मागवण्यात आलेली आहे। पुन्हा शहरात 10 दिवस तगडा बंदोबस्त राहील असं पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी कालच जाहीर केलेलं आहे। त्यामुळे महाल इथली चितारोळी आहे इथे तगडा बंदोबस्त आणि भक्तिमय वातावरणात श्री गणेश गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज, अभिषेक पांचे, इंडिया न्यूज, नागपूर। गणेश उत्सव के पहले राज्य सरकार की ओर से नियमावली की घोषणा की गई थी। साथ ही गुरुवार को शहर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने भी पत्र जारी कर पुलिस विभाग की भी नियमावली की घोषणा की थी। चितारोली का पूरा परिसर पुलिस बंदोबस्त से सील था। सभी चौराहों पर और गलियों में भी पुलिस की उपस्थिति दिखाई दी। इसके साथ ही पूरे परिसर का बॉम्ब शोध पदक ने भी जायजा लिया। गणेश जी आने पर सभी और एक अलग उत्साह रहता है, मगर इस उत्साह में गणेश भक्तों ने कोरोना के नियमों को भूलना नहीं चाहिए, क्योंकि कोरोना अभी तक खत्म नहीं हुआ है। BCN की ओर से सभी दर्शकों को गणेश चतुर्थी की शुभकामनाएं। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे, BCN न्यूज, नागपुर।